पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौऱ्यावर आहेत. कलम 370 हटवल्यानंतर मोदी पहिल्यांदाच श्रीनगरला गेलेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. श्रीनगर दौऱ्यामध्ये मोदींच्या हस्ते वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही करण्यात आलंय. केंद्रशासित प्रदेशात कृषी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या योजनांचं मोदी उद्घाटन करणार आहेत. दरम्यान श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममध्ये विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण स्टेडियम तिरंगी रंगात न्हाऊन गेलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.